आमच्यातले एक दोन लोक जे होते सिनियर, बरं, त्या सिनियरांच्याबद्दल काही नंतर तक्रारी आमच्या कानं आल्या होत्या. आधीचं नव्हतं सगळं मुलांचं, त्यावेळी नेता कोण होता? हो, तर अजित पवार त्यावेळी नेता नव्हता. तर आमचं असं ठरलं होतं, मुख्यमंत्री असेल तर त्यांनी 10 पदं घ्यायची, मुख्यमंत्री होत सोडलं तर 16 पदं घ्यायची. तर माझा पूर्व प्रश्न असा होता, 15-16 लोकांना मंत्री करण्याची संधी द्यायची का एकाचा विचार करायचा? सर, अनेकदा म्हणजे आता आपण पाहिलं की राज्यामध्ये मुख्य सचिव जे आहेत त्या देखील महिला आहेत, राज्याच्या पोलीस संचालक देखील महिला आहेत. तर महिला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला पुढच्या निवडणुकानंतर काही चित्र बघायला मिळेल आपल्याला? काय सांगतो, त्याचं भगवत कोणाचं आहे, त्या भगवंताच्या पक्षाने काय ठरवलं याच्या गोष्टीत तुम्ही जे सांगितलं की पोलीस अधिकारी किंवा शासकीय अधिकारी, त्याच्यात वीस मुख्यमंत्री असताना देशात पहिल्यांदा महिलांना आरक्षण ठेवलं. हो, ते नुसतंच आरक्षण प्रशासनात ठेवलं नाही, तर शासकीय निर्वाचित झालेल्या पदांसावर सुरू ठेवलं. मुंबईचा महापौर झाला महिला, हो, अनेक महानगरपालिकेमध्ये झाले, जिल्हा परिषदेमध्ये झाल्या, पंचायत समितीमध्ये, नगर परिषदेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये अधिकार प्रशासन चालवण्याचा याची मक्तेदारी फक्त पुरुषाची आहे असं माझं मत नाही. संधी मिळाली हो, मुलीसुद्धा ते काम उत्तम करू शकतात. पण सर, याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष आणि किंवा इतर प्रादेशिक पक्ष असं जर पाहिलं तर तुम्ही तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री संधी असून अनेकदा केला नाही असं तर तुमचे जुने सहकारी पण बोलत आहेत, पण ते असं काय नक्की घडलं होतं की म्हणजे फक्त राष्ट्रवादी म्हणजे अगदी तेलगू देसम म्हणा किंवा BJD म्हणा सर्वांचे मुख्यमंत्री झाले? एकदा झाले आमचं बहुमत नव्हतं. बरं, पण 2004 साली फक्त बहुमत नव्हतं. बरं, माझ्याकडे 79 आमदार होते आणि काँग्रेस आणि इतरांच्या मदतीशिवाय सरकार बनवू शकत नव्हतं. बरोबर सर, माझा पूर्व प्रश्न हा होता की एक व्यक्ती कोणतेही मुख्यमंत्री होईल नाही असं नाही, पण माझा पक्ष वाढता पक्ष आहे, त्याच्यात नवीन लोक खूप आले आणि नवीन लोकांना काम करायची संधी द्यायची. तर आमचं असं ठरलं होतं, मुख्यमंत्री असेल तर त्यांनी 10 पदं घ्यायची, मुख्यमंत्री होत सोडलं तर 16 पदं घ्यायची. तर माझा पूर्व प्रश्न असा होता, 15-16 लोकांना मंत्री करण्याची संधी द्यायची का एकाचा विचार करायचा? माझी इच्छा होती 9 लोकांना संधी द्यायची. मी निवड कोणाची केली? आमदार पाटील. हो, ते नंतर चांगले गृहमंत्री म्हणून त्यांचा लौकिक झाला जयंत पाटील. त्यांना मी फायनान्स मिनिस्टरची जबाबदारी त्यांची केलं. असे सगळे नवीन चेहरे हे आम्ही त्याच्यातनं काढले आणि नवीन नेतृत्व त्यातनं तयार झालं. आणि म्हणून एका व्यक्तीला आणि ते कोऑर्डिनेशन गव्हर्नमेंट त्या मुख्यमंत्र्याला इतरांच्या पाठिंब्यावरच धोरणं ठरवावं लागतात, निर्णय घ्यावं लागतात. इथं स्वच्छ होत नसलं तर तरतुदीचं राजकारण करावं लागतं. त्या तरतुदीलासुद्धा एक मानसिकता लागते, सगळ्यांना घेऊन जाणं हे करणं. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की इथं जे म्हणजे काँग्रेस पक्षाकडे जे दोनशे लोक आहेत ते अधिक अनुभवले आहेत आणि त्यांना संधी द्यावी. त्यांना संधी द्यावी तशी आपल्याच कर्तृत्वान लोकांच्या नेतृत्वाची फळी ही तयार होण्यासाठी आपल्याला ज्यादा लोकांना कॅबिनेट मंत्री देत असेल तर ते द्यायचा विचार करावा हा निर्णय घेतला. हा निर्णय घेतला, पण आमच्यातले एक दोन लोक जे होते सिनियर, बरं, त्या सिनियरांच्याबद्दल काही नंतर तक्रारी आमच्या कानं आल्या होत्या आणि त्यानंतर तक्रारीवर काही लोकांना सत्तासुद्धा सोडायला लागली होती. ओके, तुम्ही नाव नाही घेतलं पण ते तिनाव एक छगन भुजबळ आणि अजित पवार. अजितचं नव्हतं, छगन भुजबळांचं त्यावेळी नेता कोण होता? हो, तर अजित पवार त्यावेळी नेता नव्हता. ओके सर, नवीन होते. अच्छा,
सर दुसरी गोष्ट की जी इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा थोडीशी वेगळी वाटते, तुम्ही फक्त 1984 पुलोद म्हणून भाजपसोबत गेला एकदा, पण त्यानंतर तुम्ही भाजपसोबत भाजपचा जन्म झाल्यानंतर त्यावेळेला जनता पक्ष हा होता. हो, हे सगळे पक्ष जनता पक्षात जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली विलीन झाले. हो, मी जे सरकार त्याच्यात मी आणि जनता पक्ष होता. भाजप याचा जन्म नंतर झाला. हो सर, त्यामुळे हे जे लोक सांगतात ते सत्य नाही. हा, तर मला सर असं विचारायचं होतं की भाजपसोबत जायचंच नाही अशी मानसिकता तुमची कशामुळे आहे की इतर सगळे प्रादेशिक पक्ष तसे जातात पण तुम्ही त्याला एकमेव अपात ठरलेला आहात? त्याचं कारण त्यांची विचारधारा पटत नाही. बरं, त्याच्यामध्ये असं आहे की आता काल जे प्रधानमंत्री जे म्हणजे पार्लिमेंटमध्ये की तुम्ही अभिवक्र यांना सत्ता दिली तर तुमच्या भगिनीच्या गाड्याचं मंगळसूत्र उजळ जाईल, असं कधी होतं का? सत्य वसल्या माणसाकडे असं बोलायचं असतं का? पण ही मानसिकता भाजपमध्ये भाजपच असं बोलू शकतात. ओके, त्यामुळं तुम्हाला तो भाजप आणि तुमचा पक्ष फुटला अगदी हे झालं तरी तुम्ही भाजपसोबत दबाव आलात तुमच्यावरती तरी काही कळत नाही.